कालच्या पावसानं पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट तुर्तास टळल्याचं दिसतंय. सातही धरणांमधील पाणी साठा 18% पोहोचलेला आहे, तर एका दिवसामध्ये पाणी साठ्यात तब्बल 10% वाढ झाली आहे. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर या उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. आधी 5% पाणी कपात, त्यानंतर 10% पाणी कपात लागू करण्यात आली होती, आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये तर रिझर्व्ह पाण्यातून पाणी पुरवठा मुंबईकरांना दिला जात होता. आणि काही दिवस जर पाणी पाऊस चांगला पडला नसता तर मुंबईकरांना आणखी पाणी टंचाईचा सामना करावा लागला असता. मात्र चांगला पाऊस 2 दिवस पडलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे पाणी साठ्यात वाढ झाली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे किती पाणी साठा झाला ते आपण बघू शकतोय. मोडकसागर धरण हे 35% भरलेलं आहे. मुंबईच्या धरणांमधील पाण्याची स्थिती आपण सध्या बघतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून. मोडकसागर धरणामध्ये 35%, तांसा धरण हे 40% भरल्याची माहिती समोर येते. तर मध्य वैतरणा धरण हे 23% भरलेलं आहे. मागील 2 दिवसांपासून चांगला पाऊस बरसतोय. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याचं दिसतंय, त्यामुळे भातसा धरण हे 13% भरलंय. तर बिहार धरण हे 31% भरलेलं आहे. याशिवाय तुलसी धरण 45% भरल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.